यांचा परिचय करून देण्याची काय आवश्यकता नाही. काही काही वेळेला बातम्या येतात अमुक अमुक कोणतरी मिंदे गटात गेलं किंवा भाजपात गेलं आणि त्या बातमीचं शीर्षक असतं शिवसेनेला धक्का. त्याला कोणालाही माहिती नाही की शिवसेनेला धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही. आणि कारण शिवसेना एकच धक्का अशी देते की जे गद्दारी करतात ते भुईसपाट होतात. आणि हा केवळ काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हणून मी बोलतोय अशातला भाग नाही, तर हा इतिहास आहे. कारण आज शिवसेनेला 56-57 वर्ष झाली. असे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण निष्ठावंत म्हणजे आज या दोघांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की साधारणतः आपल्याकडे राजकारणामध्ये विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे जाण्याचा एक ओघ असतो, पण आज तुम्ही सगळेजण, मी मागे सुद्धा बोललोय, सत्ता आणण्यासाठी इथे आलेला आहात. हे सोपं असतं सत्ताधाऱ्यांसमोर लोटांगण घालायला घालणे फार सोपं असतं, पण सत्ताधाऱ्यांना गाडून सत्ता आणणारे हे खरे मर्द असतात आणि त्यांची नोंद ही इतिहासात होत असते. आणि मला आत्मविश्वास आहे, मला खात्री आहे, सुरेश तुम्ही आता जे बोललात याच वर्षाची आपण वाट बघत होतो 2024, कारण तिन्ही निवडणुका या वर्षी होत आहेत. माझं तर आव्हान आहे की लोकसभा विधानसभा आणि महापालिका एकत्र घेऊन दाखवाच. या निवडणुका एकत्र होतील त्यावेळेला आम्हाला आणखीन चेव येईल. बरोबर ना? कारण आता जो बदल करायचा आहे तो केवळ गल्लीत, केवळ राज्यात नाही, दिल्ली ते गल्ली, हा संपूर्ण देश, हा परत एकदा आपल्याला पवित्र करायचा आहे. आज राम मंदिराची प्रतिकृती तुम्ही दिली, आता राम लल्ला सुद्धा, म्हणजे हा योगायोग कोणी ठरवलाय देव जाणे, की राम मंदिराचं निर्माण होत असताना देशात सत्तांतर होणार आहे आणि राम राज्य येणार आहे, हे फार महत्वाचं आहे. 23 तारखेला तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी कालच जाहीर केलंय की शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो, तो यावर्षी नाशिकला आपण करणार आहोत, एक मोठी सभा घेणार आहोत, तिकडे मी बोलणारच आहे. पण 22 तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार, गोदातीरी आरती करणार.